नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या निधनावरती शोक व्यक्त करत आता सरकारकडे किलर स्पॉट शोधण्याची आणि त्या ठिकाणांचे नकाशे बनवण्याची मागणी जिनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशन केंद्र सरकारकडे करत आहे। केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने संपूर्ण देशभर शोक व्यक्त केला जातोय। मुंडे यांच्या निधनावर IRF कडून श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचबरोबर अपघात प्रवण ठिकाणांचा शोध घेऊन या ठिकाणांचा स्वतंत्रपणे नकाशा तयार करण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी मांडलं असून दिल्ली वाहतूक पोलीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाकडून संयुक्तपणे अशा धोकादायक ठिकाणांची माहिती मिळवणं महत्वाचं असल्याचा सल्लाही IRF ने दिला आहे। IRF ने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात दरवर्षी रस्ते दुर्घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये फक्त आपल्या एकट्या भारत देशातील 10% नागरिकांचा समावेश आहे। त्यामुळे आता मुंडेंच्या निधनानंतर अपघाताच्या घटनांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना यावेळी IRF ने व्यक्त केली। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे व्याही प्रभाकर पालवे यांच्या सावरगाव जहांगीर या गावातही शोककळा पसरली आहे। सावरगाव इथले सर्व ग्रामस्थ दुःखी झाले असून आमचा एक लोकनेता आमच्या मधून असा अचानक निघून गेल्याने दुःखाचा खूप मोठा धक्का आम्हाला बसला असल्याची भावना या सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केली। सावरगाव इथले सर्व ग्रामस्थ हे दुःखामध्ये बुडाले असून आमचा एक लोकनेता आता आमच्यात राहिला नसल्यामुळे आमचा खूप मोठा आधार नाहीसा झाल्याने आम्हाला एकदम पोरकं झाल्यासारखं वाटत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली। तसंच आज सावरगाव येथील सर्व ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरात शोक सभा घेतली। सावरगाव हे पंकजा मुंडे यांचे सासर असून पंकजा मुंडे यांचा विवाह सावरगाव येथील डॉक्टर प्रभाकर पालवे यांचे सुपुत्र डॉक्टर अमित पालवे यांच्याशी झाला आहे। डॉक्टर अमित पालवे हे सध्या पुणे इथे स्थायिक आहेत। गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्याशी बुलढाणा जिल्ह्याचे खूप जवळचे संबंध आहेत। गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचे सासर बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव जहांगीर असल्याने आज या गावातील सर्व लोक अंत्यविधीसाठी परळी वैजनाथला पोहोचले होते। कित्येकांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। गोपीनाथजी मुंडे यांच्या दुःखद निधनाची अपघाती मृत्यूची बातमी जेव्हा कळली तेव्हा संबंध बुलढाणा जिल्हा हळहळला। बुलढाणा जिल्हा हे साहेबांच्या व्याहांचा जिल्हा म्हणून ते स्वतः अभिमानाने सांगायचे आणि ही वार्ता जेव्हा कळली तेव्हा संबंध जिल्ह्यावर शोककळा पसरली। बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही माणूस गोपीनाथजी मुंडे साहेबांना जेव्हा भेटायला जायचा तेव्हा आपल्या कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून त्याने असेवेकपणे प्रत्येक माणसाची मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा असो त्याची मदत करायची सहकार्य करायची। मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश भानुदास चव्हाण यांनी क्रांती चौकातून भव्य रॅली काढत आणि शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 20 जून 2014 रोजी होणार आहे। या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली असल्याने चारचाकी वाहनांची रॅली क्रांती चौकातून मोठ्या संख्येने काढण्यात आली। या रॅलीत आमदार सतीश चव्हाण यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी बोलत असताना सतीश चव्हाण यांनी आपण निवडून आल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी कार्य करू असं आश्वासन दिलं। पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावांच्या समावेशाची अधिसूचना राज्य शासनाच्या वतीने नुकतीच काढण्यात आली आहे। मात्र काही गावातील स्थानिक नेते मंडळींकडून या समावेशाबद्दल तीव्र नाराजी दर्शवली जाते परंतु सामान्य नागरिकांमधून समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला जातोय। वाघोली या गावाचा मनपामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे इथल्या लोकांच्या आता अपेक्षा वाढल्या आहेत। मनपामध्ये वाघोली समावेश झाल्यास विविध विकासाच्या कामांना गती मिळेल अशी आशा इथल्या लोकांच्या मनात निर्माण झाली आहे। इथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून पाण्यासाठी या ठिकाणच्या लोकांना कामधंदा सोडून वणवण भटकावं लागत असल्याचं भीषण वास्तव आहे। पाण्यासोबतच अनेक समस्यांनी त्रस्त असलेले वाघोलीकर मात्र आता त्यांच्या गावाचा मनपामध्ये समावेश झाल्यामुळे त्यांच्या विकासाबाबतच्या आशा उंचावलेल्या दिसून येत आहेत।
एकीकडे गोपीनाथ मुंडेंच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य शोकाकुल झालं होतं, तर तिथेच दुसरीकडे कलकत्ता मध्ये विजयाचा जल्लोष चालू होता। आज टाइम टीव्हीच्या या खास बातमीमधून तुम्हाला आयुष्याचे दोन चेहरे पाहायला मिळणार आहेत। एक चेहरा जो दुःखाच्या अथांग सागरात बुडाला आहे आणि दुसरा असा चेहरा जिथे आनंदाला पारावार नाही। मुंबई में गोकुलनाथ मुंडे जी का शरीर था और एक तरफ कोलकाता में चैंपियन की बोतल, नाच गाने, शाहरुख खान, ममता बनर्जी एंजॉय कर रहे थे, फुल ऑफ फन जिसे हम कहते हैं, मस्ती में थे। मुंबई में महाराष्ट्र के देश के बड़े नेता गोपीनाथ मुंडे जी का पार्थिव शरीर, जहां पे आंसुओं की लहर थी, और एक तरफ कोलकाता में ममता बनर्जी, शाहरुख खान, चैंपियन, नाच गाना, किस तरीके से देखते हैं इसे? शाहरुख खान और उनकी टीम को, स्पेशली ममता बनर्जी को, थोड़े से और सेंसिटिव होते मुझे लगता है तो ज्यादा अच्छा था। 2 मिनट का मौन ही रख लेते, सेलिब्रेशन से किसी ने रोका नहीं था। पर बीइंग ए स्टार, स्टार धरती पे कोई रहते हैं, वो तो ऊपर रहते हैं, उन्हें क्या पता रोजमर्रा दुख क्या होता है, ग्रास रूट लेवल के उन्होंने कितना काम किया था। और अगर थोड़े से और सेंसिटिव हो जाते, मेरे ख्याल से बहुत अच्छा होता। ये वैसे उनका होल डिस्क्रिशन होगा, लेकिन एज ए नॉर्मल ह्यूमन बीइंग मैं चाहूँगा कि अगर वो 2 शब्द कह दें तो इससे ना तो शाहरुख खान छोटे हो जाएंगे, ना ही ममता बनर्जी छोटी होगी, पर अगर 2 शब्द कह दिए जाएं तो जो परिवार है उसको बहुत सांत्वना मिलेगी। एका साइडला क्रिकेट, एका साइडला पॉलिटिशियन, आपल्या देशाचा फार मोठ्या पोझिशनवरचे म्हणजे केंद्रीय मंत्री, त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतरही कोणी ऐकल्यावरही आपल्याला दुःख होतं, आणि तरी एका साइडला क्रिकेटचं सेलिब्रेशन हे फार चुकीचं आहे। शाहरुख खानची मी पण फॅन आहे, पण तरी सुद्धा त्यांनी जे काही सेलिब्रेशन केलं ते फार चुकीचं आहे। आणि सेकंड थिंग बघायची झाली की ममता बनर्जी हा स्वतः पॉलिटिशियन आहेत, मोठमोठे लोक येऊन
दुःख दाखवत होते, पण ममता बॅनर्जी ह्या पॉलिटिशियनमध्ये असताना सुद्धा त्यांनी सेलिब्रेशन करावं ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि त्यांच्या देहांताची बातमी सगळ्या देशभरात आहे, सगळं अख्खा देश दुःखाच्या दारात असताना यांनी सेलिब्रेशन करणं खूप चुकीचं आहे. प्रियती आम जनता आम आदमी की आवाज देखते ही आवाज ममता बनर्जी शाहरुख खान तक पहुंचती है क्या नहीं. कैमरा पर्सन अजय के साथ अमित सारस्वत, टाइम टीवी, मुंबई. ठाण्यातील विरार परिसरात असलेल्या वावटेवाडीमध्ये आज सकाळी एका पाण्याच्या विहिरीची सफाई करण्यासाठी या विहिरीच्या आतमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर या दोन्ही मृत कामगारांचा मृतदेह हा त्या विहिरीतून विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक कामगारांनी मोठ्या मेहनतीने बाहेर काढला. विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले. ज्या विहिरीची सफाई करण्यासाठी हे कामगार विहिरीत उतरले होते त्या विहिरीची खोली तब्बल 35 फुटाच्या जवळपास आहे. खोली खूप आणि रुंदी कमी असल्याने विहिरीच्या तळापर्यंत ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित पोहोचू न शकल्याने श्वास कोंडला गेल्याने या दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरी या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी विरार पोलीस कामाला लागली असल्याची माहिती या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली आहे. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार. I'm gonna go to